नमस्कार, मुकुंद फूडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आम्रखंड कसं बनवायचं ते पाहतोय। आम्रखंड बनवणे खूप सोपे आहे आणि आज आपण आम्रखंड जसं मार्केटमध्ये मिळतं तसंच तयार करणार आहे। तर सुरुवातीला आपण दही घट्ट करूया। दह्याचा चक्का तयार करायचा आहे। तर इथे एका बाउलमध्ये दही घेतलेले आहे। हे अर्धा लिटर दुधाचं दही आहे। तर सुरुवातीला ह्याचा आपण चक्का तयार करूया। तर इथे एका भांड्यावरती चाळणी घेतलेली आहे। ह्यावरती आपण एक पांढरा कापड टाकूया आणि चक्का तयार करण्यासाठी पातळ पांढरा आणि स्वच्छ कापड घ्यायचा आहे। तर हा कापड ह्या चाळणीवरती टाकूया आणि ह्यामध्ये दही टाकूया आणि ह्या कापडाला बांधून घेऊया। तर हा बांधलेला कापड तुम्ही उंच जागेवरती लटकवून ठेवू शकता 2 ते 3 तास, किंवा ह्या बांधलेल्या कापडावरती एखादं भार ठेवलं तरीही चालेल। जसं आपण पनीर तयार करतो तसंच हा चक्का तयार करायचा आहे। किंवा हे बांधलेलं दही ह्या चाळणीवरती असंच ठेवलं 2 ते 3 तास तरीही चालेल। तर याची घट्ट गाठ बांधलेली आहे। तर ह्या बांधलेल्या दह्याचा 1 ते 2 तासामध्ये चक्का तयार होईल। दही घट्ट होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण इथे हा कापड पातळ घेतलेला आहे। तुम्हाला सुद्धा असंच पातळ कापड घ्यायचं आहे, त्यामुळे दह्याचा चक्का लवकर तयार होईल। तर इथे ह्यावरती आपण भार ठेवणार आहे। तर ह्या बांधलेल्या कापडावरती आपण एखादं प्लेन झाकण ठेवूया, त्यामुळे ह्यावरती भार ठेवता येईल। आणि ह्यावरती आपण एक खलबत्ता ठेवूया। तर इथे हा 1 ते 2 तासामध्ये चक्का तयार होईल। हा बांधलेला कापड तुम्ही जास्त वेळ असंच ठेवला किंवा रात्रभर असंच ठेवला तर चक्का जास्त घट्ट होईल, त्यामुळे इथे हे दही आपण जास्त वेळ बांधून ठेवणार नाही। एका तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। आता ह्यावरचं भार काढूया। तर इथे तुम्ही बघू शकता दही छान घट्ट झालेलं आहे। हे कापडाला दही चिकटलेलं नाही, म्हणजेच हा चक्का छान तयार झालेला आहे। तर असा चक्का तयार करायचा आहे। आता ह्याला आपण काढून घेऊया। तर हा चक्का एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि हा एक वाटी तयार झालेला आहे। तर एक वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे, साखर घ्यायची नाही। तर ही साखर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। तर ही एक वाटी आपण ह्या वाटीमध्ये काढून घेऊया। एक वाटी चक्का आहे तर एक वाटी पिठी साखर घ्यायची आहे। पिठी साखर ह्यापेक्षा जास्त घेतल्यास आम्रखंड जास्त गोड होईल। आणि आता आपल्याला आंब्याचा गर तयार करायचा आहे। इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत। आम्रखंडासाठी तुम्ही हापूस आंबा घेऊ शकता किंवा कुठलाही घेऊ शकता। मी इथे हा केशर आंबा घेतलेला आहे। आणि इथे आपल्याला एकाच आंब्याचा गर लागणार आहे, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवण्यासाठी थोडं जास्त लागेल, त्यामुळे इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत। तर ह्याची साल काढायची आहे आणि असे मोठे काप करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे। ह्यामध्ये आपण साखर किंवा दूध टाकायचं नाही, फक्त आंब्याचे काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचे आहेत। तर हा आंब्याचा गर तयार आहे आणि हा आंब्याचा गर आपल्याला वेगळं शिजवून घेण्याची गरज नाही। इथे हा आंब्याचा गर आपण असाच घेणार आहे। आणि आता आपण आम्रखंड तयार करणार आहे। तर सर्वात आधी आपण इथे एका बाउलवरती चाळणी ठेवलेली आहे। तर इथे मी ही पुरणाची चाळणी घेतलेली आहे। ह्यामध्ये आपल्याला हा चक्का टाकायचा आहे आणि असं आपल्याला हा स्ट्रेन करून घ्यायचा आहे। ह्यामध्ये गुठळ्या राहायला नको, किंवा हा चक्का तुम्ही हँड ब्लेंडरने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता आणि चक्क्याची छान फाईन कन्सिस्टन्सी मिळेल। किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यास थोडा पातळ होईल, त्यानंतर तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्यानंतर तो पुन्हा घट्ट होईल। तर हा चक्का छान असा स्ट्रेन झालेला आहे। ह्याला एक वेळा मिक्स करून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपण पिठी साखर टाकूया आणि पुन्हा मिक्स करूया। आणि हे मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता साखर टाकल्यानंतर ह्याला थोडं पाणी सुटलेलं आहे। हा चक्का थोडा पातळ झालेला आहे, त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला वेगळं दूध वगैरे टाकण्याची गरज नाही। आम्रखंडासाठी ह्याची कन्सिस्टन्सी अशीच हवी। आणि आता ह्यामध्ये आपण जायफळची पावडर टाकूया, अगदी थोडी टाकायची आहे, 1 ते 2 चिमटी। आणि हे मिक्स करून घेऊया। तर हा श्रीखंड तयार आहे। आता ह्याचाच आपण आम्रखंड तयार करणार आहे।
तुम्हाला हवे असेल तर ह्यामध्ये इलायची पूड टाकू शकता आणि ह्यामध्ये आपण आंब्याचा गर टाकूया। तर सुरुवातीला 2 चम्मच टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया। तर ह्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा आम्रखंड तयार आहे। इथे आपण हा आम्रखंड तयार करण्यासाठी चक्का चाळणीमधून स्ट्रेन केलेला होता आणि हा आम्रखंड छान स्मूथ दिसण्यासाठी आपण इथे हँड ब्लेंडरने ह्याला मिक्स करून घेऊया, त्यामुळे छान स्मूथ होईल। तर इथे छान असं स्मूथ दिसत आहे। तर ब्लेंडरने फिरवल्यानंतर 4 ते 5 मिनिटांमध्ये छान स्मूथ झालेलं आहे, फरक बघू शकता, छान स्मूथ झालेला आहे। तर हा असा स्मूथ आम्रखंड तयार आहे, जसा मार्केटमध्ये मिळतो तसाच तयार झालेला आहे। आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर हा आम्रखंड छान स्मूथ दिसत आहे आणि ह्यावरती तुम्ही गार्निशिंगसाठी आवडीनुसार पिस्ता किंवा केशर टाकू शकता। तर असा हा आम्रखंड तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटू अशा छानशा नवीन रेसिपीसोबत।